नमस्कार नमस्कार प्रतीक्षाचा राहुल तडका या यूट्यूब चॅनल वर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मग मजेत ना? मजेतच राहावर का? आज मी घेऊन आली आहे मुलांच्या टिफिन साठी चटपटीत अशी सोया चंकची भाजी। चला तर बघूया कशी करते ते। सोया चंकची सोपी मुलांसाठी टिफिन भाजी बनवण्यासाठी इथे मी सोया चंक्स अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्यातील पाणी मी पिळून काढून घेतले आहे। एक दोन मोठी वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत मी। दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। फोडणीसाठी जिरे आणि मोहरी अर्धा चमचा घेतलेले आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि किचन किंग मसाला पाव चमचा घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडी। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला। इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी जिरे मोहरी घालून घेते। जिरे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे एक 3 ते 4 मिनिटं। सोया चंक्स मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे ही भाजी खूप हेल्दी होते। मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खूप उपयुक्त अशी भाजी आहे ही। यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेते त्यामुळे कांदा छान परतला जातो। कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो टाकते। टोमॅटो सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये मी मिरची पावडर, हळद आणि किचन किंग मसाला टाकते। पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी सोया चंक्स घालून घेते। आता यामध्ये मी मीठ घालते। मगाशी सुद्धा मी कांद्यामध्ये मीठ घातलेलं होतं म्हणून थोडं बेताने घालायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे। आता 1-2 मिनिटासाठी या भाजीवर मी झाकण ठेवून घेते। आपण पाहूया, तुम्हाला जर भाजी फार कोरडी वाटली तर अगदी 2 चमचे पाणी त्यावर शिंपडून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी थोडंसं परतून घेते। आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। आपली भाजी तयार आहे। आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते। मुलांच्या टिफिनसाठी मस्त चमचमीत अशी सोया चंकची भाजी तयार आहे। भेटूया पुढील रेसिपी घेऊन प्रतीक्षाचा राहुल तडका या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।